प्रपंचामध्ये बारीक सारीक गोष्टीमध्ये आपण स्टँडर्डचा विचार करतो, योग्यतेचा विचार करतो, प्रतिष्ठेचा विचार करतो. परमार्थामध्ये स्टँडर्ड, प्रतिष्ठा, योग्यता नावाची काही वस्तू आहे की नाही? ती जर वापरली नाही आणि टाकण टाकल्यासारखं केलं तर त्याचं फळ कसं मिळालं? म्हणून सुतीर्थगमने सुतात्पर्य जातात लोक. सगळ्या तीर्थयात्रांची गर्दी वाढली आहे, सगळ्या देवस्थानांची गर्दी वाढली आहे. भाव, श्रद्धा, प्रेम, तात्पर्य आहे का? तात्पर्य नाही. आपण कसं तरी करतो, कसं तरी उरतो. शंकराचार्य म्हणतात सुतीर्थगमनेषु तात्पर्यम, तीर्थयात्रेमध्ये तुम्हाला रस असला पाहिजे, तुम्हाला आवड असली पाहिजे. माणसं तीर्थयात्रेला जातात आणि तिथलं एकूण वातावरण पाहतात आणि काय म्हणले इथले बडवे, काय इथले पुजारी, काय इथले पंडे. आम्ही घरी पहा जे अनुभवतो तेच इथं म्हणा, मी इथं कशाला यायचं? हां, पंडे चांगले वागू नये तसं मला म्हणायचं नाही, पंड्यांनी चांगलं वागू नये असंही मला म्हणायचं नाही. पंड्यांनी चांगलं वागलं तर तीर्थयात्रेला समाधान मिळत नाही असंही मला म्हणायचं नाही. पण पंडा चांगला वागत नाही मग तीर्थयात्रेला कशाला यायचं, ही भावना चांगली नाही. देवावरची श्रद्धा कमी होता का? पंडा कसा का लागणार? आमच्या दादांच्या जीवनातली गोष्ट आहे. चिंतामणराव वैद्य हे भारताचार्य, त्या काळचे महाराष्ट्रातले मोठे प्रसिद्ध विद्वान, अतिशय बुद्धिमान असे चिंतामणराव आमच्या दादांचे चांगले मित्र होते, गाजलूंकरांचे. ते तर आपण ठरपूरला आले आणि देवाला गेले, देवून आले आणि वैतागून आले. काय म्हणलं महाराज तुमचं पंढरपूर, कसले ते बडवे आहे, कसले ते उत्पाद, काय त्यांचं वागणं, काय त्यांचं बोलणं, तुम्ही कसे राहता म्हणले ते चार चार महिने. मी दिवसात जाऊन येऊन कंटाळलो. दादा हसला, म्हणजे का हसला? म्हणजे चिंतामणराव, सर्वसामान्य माणसानं असं बोललं असलं तर ठीक आहे, पण तुमच्यासारख्या प्रज्ञावान पुरुषाने असंच बोलावं का? तुम्ही निराळ्या दृष्टीने का विचार करी? मी निराळ्या दृष्टीने विचार म्हणजे काय विचार करावा? अहो म्हणले बघा, ही बडवे मंडळी, उत्पात मंडळी अशी आहे ती ठीक आहे, पण देवाने याला आपल्या जवळ ठेवलं. ही नाठाळ पोरं आहेत ती माझ्याजवळ ठेवते म्हणतात, तुमच्या सगळी चांगली पोरं बाहेर पाठवली. आता नाठाळ पोरं आईजवळ ठेवण्याचं नाही कुठं, आई कर्तव्य कर्तव्य असं आहे, तेही आईपणाचं लक्षण आहे. नाही तर नाठाळ पोरं बाहेर पेटाळण्यात आहे, आपल्याला ताप नको, थोडा वेळ विश्रांती. चांगली आई नाही म्हणजे माझं लेकरू मी सांभाळते, तुम्ही आपल्या बाकीच्या गोष्टी करा. हे मायाळू आहे, नाठाळ पोरं आपल्याजवळ ठेवते एक. आणि दुसरं असं, आपल्या धर्मशास्त्रामध्ये पिंडाला कावळ्याचा स्पर्श झाल्याशिवाय सद्गतीने असं वर्णन आहे. हा पिंडच आहे, बरी जीवंतपणे म्हणजे कावळ्या शिजतात, आपली सद्गती पक्की. मी आपल्या लढण्याकरता सांगतो आहे की तीर्थयात्रेला जातो आपण, आपल्या भावना कशा हलतात, कशा डळमळीत होतात, तिथल्या दृश्यांचा दुष्परिणाम आमच्या श्रद्धेवर का हो. श्रद्धा म्हणजे ते गोलगुडाचं भांडं का? इकडनं ढकलं इकडे करतं, इकडनं कळलं इकडे करतं, स्थिरता असली पाहिजे की नाही? आणि जर अशी नसेल तर त्याला श्रद्धा काय म्हणायची? तिथलं वातावरण कसंही असो, तिथला त्रास कसाही असो, आपल्याला जमेल ते करावं, नाही तर नाही. आपल्याकडे किती सवलती आहेत, देवाच्या पायावर डोका आदळलं पाहिजे असं कोणी सांगितलंय? शिखरात दर्शन घेतलं तरी पुण्य लागतं असं धर्मशास्त्र सांगतं. आपल्याला जेवढं साधेल त्यातलं थोडं अधिक, जेवढं सोसेल त्यातलं थोडं अधिक, जेवढं करता येतील त्यातलं थोडं अधिक, असं ह्या सगळ्या परमार्थाच्या कामामध्ये केलं पाहिजे. आणि ही सवय अगतिकपणे तीर्थयात्रेत लागते म्हणून तीर्थयात्रेला हटकून गेलं पाहिजे.